पंढरपुरातील ठेशन रोडवर आज दुपारच्या सुमारास एका महिलेची छेडछाड करत असताना नागरिकांनी अशा रोड रोमीला पकडले असून अशा रोड रोमीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वास्तविक मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील काही भागामध्ये अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पंढरपूर पोलिसांनी मागील अनेक दिवसात अशा घटनांवर आळा घालण्यासाठी अनेक मोहिमा राबवत मुलींच्या अत्याचाराच्या घटना चांगल्या प्रकारे रोखल्या आहेत. त्यातीलच आजची घटना पोलिसांनी चांगल्या प्रकारे हाताळली असून अशा रोड रोमीवर मोठी कारवाई केली आहे. पाहूयात याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी अशा प्रकारे माहिती दिली. पंढरपूर शहरामध्ये एक नवदाम्पत्य स्त्रीरोग तज्ज्ञाकडं त्या महिलेला चेक करण्याकरता आलेले होते. त्याचवेळी दुसरं एक दाम्पत्य त्या ठिकाणी बसलेलं होतं आणि त्या दाम्पत्यामधील पुरुष ज्यावेळेस या दुसऱ्या पहिल्या दाम्पत्याची चेकिंग झाली, महिलेची चेकिंग झाल्यानंतर ते पुढे स्टेशन रोडने पुढे इथे पद्मावती गार्डनच्या बाजूला मेडिकलमध्ये आले असता त्या ठिकाणी तो स्त्रीरोग तज्ज्ञाकडे बसलेला दुसरा पेशंट होता, दुसरा पुरुष होता. त्या पुरुषाने त्या या मोटरसायकलचा पाठलाग केला आणि तोही त्या मेडिकलजवळ आला. मेडिकलजवळ आला असता त्या पहिल्या दाम्पत्यातील जो नवरा मुलगा होता तो मेडिकलमध्ये औषध आणण्याकरता गेला. त्यावेळेस ती महिला त्या ठिकाणी एकटी उभा होती. आता हा चान्स बघून तो मागून आलेला पाठलाग करणारा जो मुलगा आहे त्यानं स्वतःचा मोबाईल नंबर या कागदावरती लिहिला आणि बाईच्या त्या बॅगवरती, त्या लेडीच्या बॅगवरती टाकून तो फोन कर असं सांगून तो निघून गेला. त्यानंतर निघून जात असतानाच त्या महिलेने तिच्या पतीला, नवऱ्याला तिनं ही बाब सांगितली आणि ती नवऱ्याने इतर बाजूच्या आजूबाजूच्या मुलांना सोबत घेऊन, पुरुषांना सोबत घेऊन त्या मुलाला पकडलं आणि आम्हाला कळताच आम्ही त्या ठिकाणी पोलीस पाठवले आणि पोलिसांकडून ते दोन्ही फिर्यादी आणि तो आरोपी जागेवर पकडला आणि फिर्यादीकडून मी पोलिसांना, त्या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांना आणून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून 354(d)354 असा त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. पुढील कारवाई आम्ही करीत आहोत. महिलांनी ज्यावेळेस अशी कुठलीही घटना पंढरपूर शहरामध्ये घडल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. कायदा हातात घेण्यापेक्षा त्याच्यावरती कायदेशीर प्रक्रियेतून जर कारवाई केली तर तो लॉंग टाईम इफेक्ट आणि कायमस्वरूपी इफेक्ट होऊन अशा घटनांना प्रतिबंध बसू शकतो आणि बसवण्याकरता तुम्ही मला निश्चित कधीही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी असताना असे काय प्रकार आढळून आल्यास माझा मोबाईल नंबर 94-23-88-47-45 9423-88-47-45 या नंबरवरती तात्काळ संपर्क साधून मदत घ्यायची आहे. मी एवढीच आपल्या माध्यमातून खात्री देतो की अशा कोणत्याही फोनवरून आलेल्या तक्रारीला आम्ही तात्काळ रिप्लाय करतो, रिस्पॉन्स देतो आणि रिस्पॉन्स देऊन तुम्हाला त्या पीडित महिलेला, मुलीला त्याच्या घटनेपासून लांब किंवा प्रतिबंध, या घटनेंवरती प्रतिबंध घालण्याकरता आम्ही योग्य ते पाऊल ॲक्शन आम्ही घेत असतो. त्यामुळे विश्वास धरून
कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी मला या नंबरवरती फोन करत राहा. थँक्यू. आम्ही